prepared to break the silence. I'll be out in the sunshine, running beside. नमस्कार, मी सपना नितीन चव्हाण तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण झटपट असा खमन ढोकळा बनवणार आहोत, तोही एकदम परफेक्ट स्वीट होम स्टाईल. तर इथे मी घेतलेला आहे 500 ग्रॅम चण्याचं पीठ, तेही हिरा बेसन पीठ आहे हे. तर 500 ग्रॅम आहे चण्याचं पीठ, तर त्या हिशोबाने आता मी सर्व मेजरमेंट सांगत आहे तुम्हाला. इथे मी मीठ घेतलेलं आहे 16 ग्रॅम, इथे मी घेतलेले आहे सिट्रिक ऍसिड, तेही 16 ग्रॅमच घ्यायचं आहे आपल्याला. आणि इथे घेतलेली आहे मी साखर 40 ग्रॅम, आणि थोडंसं इथे मी हिंग घालत आहे. हिंगने खूप छान चव येते याला. आणि तेल घेतलेलं आहे मी इथे, तेही 40 ग्रॅमच घेतलेलं आहे. हे एकदम थंड तेल आहे, म्हणजे आपलं रूम टेम्परेचरवरचं आहे, याला गरम वगैरे काहीच करायचं नाही. आता हे आपल्याला सर्व व्यवस्थित मिश्रण करून घ्यायचं आहे. आणि पाणी बघा, आपल्याला इथे जवळजवळ 450 ml लागतं इथे पाणी, म्हणजे अर्धा लिटरपेक्षा थोडं कमी लागतं पाणी आपल्याला इथे. तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ही एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे. अगदी तुम्ही एकदम नवीन असाल आणि ढोकळा बनवताना पहिल्याच वेळी जर तुम्ही हा ढोकळा बनवत असाल, तरी तुमचं एकदम अचूक प्रमाण होणार आहे. आणि 1 किलो, अर्धा किलो आणि 1/2 किलोचं प्रमाण हे मी डिस्क्रिप्शनमध्ये सविस्तर लिहून देणार आहे, तुम्ही तिथे चेक करू शकता. आणि खूप सोपी पद्धत आहे, झटपट बनतो. अगदी सकाळी घाई गडबडीत जरी बनवायचं झालं तरी एकदम पटकन बनते ही रेसिपी, खूप वेळ लागत नाही याला. आता हे व्यवस्थित मिश्रण आपल्याला फेटून घ्यायचं आहे, त्याच्या गाठी वगैरे बिलकुल नाही राहायला पाहिजे. आणि हे बघा, अशा पद्धतीने हीच कन्सिस्टन्सी याची राहायला हवी. व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता एक पदार्थ आहे याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे खायचा सोडा. तर तो आपण ज्यावेळी भांडं लावणार आहोत गरम पाण्यामध्ये वाफेवरती, त्यावेळी ते आपल्याला टाकायचं आहे. तर इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. इथे मी कढई घेतलेली आहे माझ्या इडलीच्या भांड्यात, जे आहे त्याच्यात प्लेट आलेले आहेत मला ढोकळा बनवण्यासाठी, तर मी त्याच्यातच बनवते. आता ते थोडं उंचीला कमी आहे, त्यामुळे ढोकळा तेवढा उंच बनत नाही जसं मार्केटमध्ये बनतो तसा, पण व्यवस्थित त्याच्यामध्ये तो शिजला जातो, व्यवस्थित वाफला जातो, त्याच्यामुळे मी त्याच्यातच बनवते. तर बघा, आता मी याला 2 पार्टमध्ये घेतलेला आहे. आणि ही प्लेट जी आहे ती ग्रीस करून घ्यायची आहे तेलाने अशा पद्धतीने. तर आता 2 पार्टमध्ये मी त्याला सेपरेट केलेला आहे पिठाला. तर याच्यात आपल्याला करायचं काय आहे की एक एक पार्टमध्येच आपल्याला खायचा सोडा ऍड करायचा आहे. खायचा सोडा ऍड केल्यानंतर पीठ जे आहे ते थोडं फुगतं आणि ते व्यवस्थित त्याला फेटून घ्यायचं आहे नंतर. तर इथे बघा, मी खायचा सोडा घेतलेला आहे. आता बघा, खायचा सोडा टाकल्यानंतर पीठ जे आहे ते लगेच फुगतं, तर त्याच्यामुळे आपल्याला याला कंटिन्यूअसली हलवतच राहायचं आहे. आणि हलवल्यानंतर देखील ते पीठ जे आहे त्याला आपण जे नॉर्मल होतं, म्हणजे आधी जसं होतं ना तसं बनवायचं आहे, एवढं त्याला आपण सतत हलवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता पीठ किती फुगलेलं आहे. याचाच अर्थ असा आहे की आपलं पीठ जे आहे त्याचं प्रमाण अगदी व्यवस्थित झालेलं आहे. आणि हे ह्याच प्रकारे व्हायला हवं, तरच तसा ढोकळा आपल्याला मिळेल जो मार्केटमध्ये स्वीट होममध्ये वगैरे मिळतो. तर बघा, पीठ तुम्ही पाहू शकता मी परत त्याला लिक्विडमध्ये घेऊन आलेले आहे. म्हणजेच काय की जो फेस झालेला होता पिठाचा पूर्ण सोडा टाकल्यानंतर, तर त्याला एवढं मी हलवलं आहे की पूर्णपणे लिक्विड झालेलं आहे. आणि त्याचं नंतर लिक्विडच बनवायचं आहे, त्याच्यानंतरच त्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तर ही प्रोसेस आपल्याला खूप पटकन करायची आहे, खूप जास्त वेळ नाही लावायचा याला. सोडा टाकल्यानंतर पटपट त्याला मिक्स करून लगेच प्लेटमध्ये ओतून घ्यायचं आहे, कारण ते सोड्याचा इफेक्ट जो आहे तो राहायला हवा त्याच्यात तसंच त्याच्यामुळे. तर बघा, आता पाणी व्यवस्थित गरम झालेलं आहे. पाणी गरम झाल्यानंतरच त्याच्यामध्ये प्लेट ठेवायची आहे, नाहीतर आपण काय करतो की पाणी लगेच टाकून लगेच प्लेट ठेवतो, तर असं नाही करायचं. ओव्हन वगैरे प्रीहीट करून घेतो, त्याचप्रकारे याला पण असंच करायचं आहे, पाणी आधी गरम करून घ्यायचं आहे. तर आता याला जास्तीत जास्त 15 मिनिटे लागतात, एकदा चेक करून बघायचं आहे 15 मिनिटानंतर झाला असेल तर लगेच बंद करायचं आहे. तर जोपर्यंत ढोकळा तिकडे बनत आहे तोपर्यंत मी इकडे ते पाणी जे असतं ढोकळा सोक करण्यासाठी आपण बनवतो ते मी इकडे बनवून घेत आहे. तर इथे कढईमध्ये मी टाकलेलं आहे तेल. तेलामध्ये आता टाकत आहे मोहरी. मोहरी छान तडतडू द्यायची आहे, छान फुगली पाहिजे मोहरी. तर बघा, आता मोहरी छान तडतडलेली आहे.
आता याच्यामध्ये मी थोडासा कढीपत्ता नक्की घालायचा आहे. ढोकळ्याला त्याने खूप छान चव येते. आणि हिरवी मिरची, आता हिरवी मिरची आपल्यावरती आहे किती पाहिजे आहे, तर इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या अशा उभ्या कट करून घेतलेल्या आहेत. तिचे 2 भाग केलेले आहेत. आणि इथे बघा, मी घेतलेली आहे 1/2 चमचा हिंग. हिंग नक्की घालायची आहे. हिंगाने ढोकळ्याला जी मार्केटमध्ये चव येते ना, ती हिंगमुळेच येते. तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आता मिरचीला एक छान चटका बसू द्यायचा आहे, म्हणजे मिरची छान फ्राय करून घ्यायची आहे. याच्यामध्ये तिखटपणा जो आहे मिरचीचा, तो पूर्णपणे त्या पाण्यात उतरला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचं आहे मिक्स करून. तर इथे बघा, पाणी, आता पाणी जास्तच लागतं. आता पिठावरती पण आहे ते. आता मी इथे घेतलेलं आहे हिरा बेसन पीठ, तर त्याला पाणी थोडं जास्त लागतं सोक करण्यासाठी, कारण ते पीठ पाणी जास्तच पितं. त्याच्यामुळे मी इथं जास्त पाणी टाकत आहे. आणि जेवढं आपण जास्त पाणी घालू, तेवढंच आपल्याला इथे छान रिझल्ट भेटणार आहे. त्याचा मार्केटसारखा अगदी ढोकळा आपल्याला भेटणार आहे. आणि इथे मी घेतलेली आहे 1 वाटी साखर, 2 ग्लास पाणी, 1 वाटी साखर आणि चवीपुरतं मीठ. याच्यात तुम्ही प्रमाण कमी जास्तही करू शकता. याच्यात काहीही अवघड नाही आहे की काही बिघडण्यासारखंही नाही आहे. आता याला छान उकळी काढून घ्यायची आहे. तर बघा, आता उकळी फुटलेली आहे. आणि बघा, उकळी अशीच फुटली पाहिजे. हे जे बबल्स दिसत आहेत आपल्याला, ते त्या पद्धतीने उकळी फुटली पाहिजे याला. आता हे पाणी आपण थंड होऊ देणार आहोत. गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर बघा, ढोकळा इथे तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता मस्त फुगलेला आहे ढोकळा. आणि एकदा चेक करून बघायचं आहे, आपला चाकू क्लीन निघला की समजायचं आपला ढोकळा बनलेला आहे. तर आता इथे ढोकळा बनलेला आहे. आता मी याला थंड करून घेणार आहे. थंड करून घेतल्यानंतरच प्लेटमधून तो बाहेर काढायचा आहे. तर बघा, आता इथे ढोकळा थंड झालेला आहे. त्याच्या कडा ज्या असतात ना, त्या थोड्याशा चाकूने आपल्याला साईडने सोडून घ्यायच्या असतात कडा. आणि त्याच्यानंतरच मग ते प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तर वाव, तुम्ही पाहू शकता किती छान, किती फ्लफी बनलेला आहे हा ढोकळा. आणि प्लेट थोडी हाईटला कमी असल्यामुळे, नाहीतर आपण एखाद्या मोठ्या भांड्यात जरी लावलं ना, स्क्वेअरवाले जे केकचे भांडे असतात ना, त्याच्यात देखील लावलं तरी चालतं. कारण पीसेस जे आहेत ना, ते खूप मोठे मोठे बनतात त्याने. आणि पण हा आणखीन फुगणार आहे. आपण आता पाणी याच्यामध्ये ॲड केलं ना, तर आणखीन फुगतो हा. तर बघा, तुम्हाला कट करतानाच अंदाज येत असेल याचा की किती फ्लफी झालेला आहे आणि किती सॉफ्ट झालेला आहे. व्यवस्थित याचे स्क्वेअर आपण करून घ्यायचे आहेत. आता ह्याचे भाग केल्यानंतरच याच्यावरती पाणी सोडायचं आहे ते. कारण व्यवस्थित पाणी जे आहे इक्वली सर्व पार्ट्सला भेटतं ते पाणी. आणि कट करून घेतल्यानंतरच मग ते पाणी आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. तर बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे मी. तर तुम्ही पाहू शकता किती फ्लफी बनलेला आहे. आणि कुठूनही क्रॅक झालेला नाही आहे. याचाच अर्थ आहे की व्यवस्थित प्रमाण पडलेलं आहे सर्व गोष्टींचं. आणि एकदम अचूक प्रमाण आहे. मी नेहमी या पद्धतीनेच ढोकळा बनवते. घाई गडबड असो किंवा कुठलीही वेळ असो, मला बिलकुल वेळ लागत नाही हा ढोकळा बनवायला. झटपट होऊन जातो. तर बघा, अशा पद्धतीने जे पाणी बनवलं होतं ते मी याच्यावर स्प्रेड करून घेतलेलं आहे. आणि कोथिंबीर, अर्थात कोथिंबीर असल्याशिवाय ढोकळा छान लागत नाही. त्यामुळे भरपूर कोथिंबीर घालायची आहे याच्यावरती. तुम्ही खोबऱ्याचा किस किंवा ओल्या नारळाचा किस देखील याच्यावरती घालू शकता, तोही खूप छान लागतो. अशाच पद्धतीने मी दुसरी प्लेटही तयार करून घेतलेली आहे. तर बघा, किती फ्लफी झालेला आहे. आणि ही उलटी बाजू दाखवलेली आहे मी तुम्हाला. तर या बाजूने देखील बघू शकता तुम्ही, बिलकुल क्रॅक झालेला नाही किंवा बिघडलेला नाही आहे. अगदी अचूक प्रमाण आहे. की आपल्या ज्या काही बायका आहेत की घाबरतात, आमचा ढोकळा बनतच नाही, बिघडतो, त्यांच्यासाठी एकदम अचूक प्रमाण आहे. आणि घरच्याच पदार्थांमध्ये बनणारा ढोकळा आहे. याला खूप काही लागत नाही. आणि झटपट टिफिन रेसिपी आहे. की मुलं कधीतरी वेगळं पण काही मागतात डब्यासाठी, तर हे दिलेलं खूप योग्य राहील. आणि हेल्दी पण आहे हे.
तर इथे टिफिन तयार आहे, मी बनवून घेतला आहे आणि इथे बघा किती फ्लफी झालेला आहे हा ढोकळा। हा जर आपण रात्रीच बनवून ठेवला फ्रीजमध्ये तरी काही हरकत नाही, सकाळपर्यंत छान राहतो आणि थंडगार ढोकळा सुद्धा खूप छान लागतो खायला। आपण स्वीट म्हणून कधी आणला तर बघा तो थंडच असतो, त्यामुळं रात्री जरी बनवून ठेवला सकाळी उठून बनवणं शक्य नाही झालं तरी ते पण योग्यच आहे। तर बघा इथे मस्त असा ढोकळा तयार झालेला आहे, तुम्ही याची जाळी बघू शकता। कोणी म्हणेल का हा ढोकळा घरी बनवलेला आहे म्हणून, आणि तो हे एकदम सोप्या पद्धतीने। तर कशी वाटली तुम्हाला ढोकळ्याची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर करा, नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर, तोपर्यंत नमस्कार।